Hey, how are you students? My dear students, little brothers and sisters, I am Mr. S.M. Gore, sir. And you are my dear students. I am going to teach you from Maharashtra Vidyalaya Bansarola. We are going to learn today 5th English, so listen carefully. We are going to learn today a new lesson. The name of the lesson is Talk, Talk, Tong, Tong, All Day Long. Question number 1. Listen carefully and read after me. लक्षपूर्वक ऐका आणि माझ्या पाठोपाठ वाचा. सर्व विद्यार्थ्यांना, पाचवीच्या इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना सूचना की. माय डियर स्टूडंट्स, प्लीज ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक. कृपया तुमचं इंग्रजीचं पुस्तक काढा. काय ते आपण दप्तरामध्ये ठेवलेलं आहे. वेअर इज युअर स्कूल बॅग. तुमची स्कूल बॅग कुठे आहे पहा बरं. उघडा तुमची स्कूल बॅग, काढा त्याच्यातलं इंग्रजीचं पुस्तक. ओपन युअर इंग्लिश टेक्स्ट बुक 5th स्टँडर्ड, पेज नंबर 53, पान क्रमांक 53 वर पहा. मला वाटत असं आहे की आपण इंग्रजीचं पुस्तक काढलेलं आहे. आणि मी विद्यार्थ्यांना अशी सूचना देऊ इच्छितो की ज्या भागावर मी लक्ष देण्यास सांगत आहे त्या भागावर तुम्ही लक्ष द्या. ज्या ओळी मी वाचत आहे किंवा जे शब्द मी वाचत आहे त्या शब्दावर बोट ठेवा इंग्रजीचं पुस्तक काढून, आणि आपण आपल्या धड्याला सुरुवात करू. बघा, या पानावर आपल्याला काय दिसत आहे. एक रंगीत चित्र आहे, कलरफुल पिक्चर. इन दिस पिक्चर देअर इज वन मॅन. त्या ठिकाणी एक माणूस आहे अँड ही इज अ मिनिस्टर. आणि तो मंत्री आहे. आणि त्याने आपले दोन्ही हात आपल्या कानावरती ठेवलेले आहेत आणि त्याला आवाजाचा खूप त्रास होत आहे. कोणीतरी आवाज एवढा करत आहे की तो आपल्या कानावरती हात ठेवत आहे. आणि पाठीमागे जो बंगला बांधलेला आहे तो त्या मंत्र्याचा बंगला आहे. म्हणजे याचा अर्थ मंत्री हे बंगल्यामध्ये राहत असतात. ओके, परंतु या मंत्र्याला आवाजाचा त्रास होत आहे. लिसन केअरफुली स्टुडंट्स. लॉंग लॉंग अगो, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इन द फार अवे लँड ऑफ कोरिया, खूप दूरचा देश आहे कोरिया. हे त्या देशाचं नाव आहे. दिअर वॉज अ मिनिस्टर. आणि त्या कोरिया नावाच्या देशामध्ये एक मंत्री होता. ऑन द राईट ऑफ हिज हाऊस, त्या मंत्र्याच्या, आपण ज्या या पिक्चरमध्ये हे त्याचं हाऊस पाहत आहोत, या हाऊसच्या उजव्या हाताला दिअर लिवड अ ब्लॅक स्मिथ. त्या ठिकाणी लोहार राहत होता. ऑन द लेफ्ट, डाव्या बाजूला दिअर लिवड अ कारपेंटर. त्या ठिकाणी डाव्या बाजूला, त्या बंगल्याच्या डाव्या बाजूला एक सुतार राहत होता. आता हे जे लोहार आहे, सुतार आहे, त्यांचा बिझनेस असा आहे की हे बिझनेस करत असताना मोठ्या मोठ्या प्रकारचे आवाज त्या ठिकाणी उत्पन्न होत असतात. आणि हे दोन्ही ग्रह त्या मंत्र्याच्या शेजारी असल्यामुळे
त्या नॉईजचा, नॉईज पॉल्युशनचा किंवा त्या ऑडिओचा, त्या ध्वनीचा त्याला त्रास होत आहे, म्हणून तो कानावरती, आपल्या दोन्ही कानावरती त्यांनी हात झाकलेले आहेत की त्याला त्या आवाजाचा त्रास होत आहे. द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर बिगॅन दिअर वर्क अर्ली इन द मॉर्निंग. लोहाराने आणि सुताराने सकाळी सकाळी आपल्या कामाला सुरुवात केली. टॉंग टॉंग टॉंग. द ब्लॅकस्मिथ बीट द आयर्न विथ हिज बिग हॅमर. लोहाराने आपल्या मोठ्या हातोड्याने लोखंडावरती घाव घालायला सुरुवात केलेली आहे. टॉक टॉक टॉक. द कारपेंटर वर्कड विथ हिज स्मॉल हॅमर. आणि सुताराने आपल्या छोट्या हाताड्याच्या सहाय्याने आपलं काम करायला सुरुवात केली तेव्हा टॉक 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 अशा प्रकारचे आवाज निर्माण होऊ लागलेले आहे. कर कर कर. ही युज्ड हिज सॉ टू कट द वूड. आणि लाकूड कापण्यासाठी त्याने आपली करवत वापरलेली आहे. त्याचा आवाज कर 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 असा होऊ लागलेला आहे. या ठिकाणी SEW हा शब्द पिवळ्या रंगाने रंगवलेला आहे. या ठिकाणी SEW स्वा या शब्दाचा अर्थ करवत असा होतो. या SEWचा दुसरा एक अर्थ होतो पाहिले, परंतु या वाक्यामध्ये त्याचा अर्थ पाहिले असा होत नाही, तर त्याच्याऐवजी SEW स्वा, स्वा म्हणजे करवत असा होतो. दे वर्कड डे अँड नाईट. त्यांनी दिवस आणि रात्र काम केले. अँड मेड अ लॉट ऑफ नॉईज. आणि पुष्कळ प्रकारचा असा आवाज त्या ठिकाणी केलेला आहे. ऑल दॅट नॉईज डिस्टर्बड द मिनिस्टर. त्या सर्व गोंधळाने, आवाजाने तो मिनिस्टर डिस्टर्ब झालेला आहे. आय मस्ट डू समथिंग अबाउट दिस. मी याविषयी काहीतरी केलंच पाहिजे. ही थॉट त्याने विचार केला. माय डिअर लिटल स्टुडंट्स, प्लीज बी केअरफुल दॅट व्हॉट आय रीड. यू शुड पुट युअर फिंगर दिअर ऑन द लाईन. माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, तुम्हाला अशी सूचना आहे की मी जे शब्द वाचतो त्या शब्दावर किंवा त्या ओळीवर तुम्ही बोट ठेवून पुस्तक काढून या धड्याचा आस्वाद घ्यायचा आहे. या ठिकाणी आता तुम्हाला पान नंबर 54 काढायचे आहे. पेज नंबर 54, पान नंबर 54, इंग्रजीचे पुस्तक त्याच्यामधील पान नंबर 54 काढा. पाचवी इंग्रजीचे पुस्तक पान नंबर 54 आपण काढलेले आहे असे गृहीत धरून आपण पुढील भाग शिकायला सुरुवात करूया. पान नंबर 54 54 माय डिअर लिटल ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या लहान प्रिय बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला या चित्रामध्ये काय दिसत आहे? व्हॉट डू यू सी इन धिस पिक्चर? तुम्ही या चित्रामध्ये काय पाहत आहात? देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स म्हणजे फळे आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी पंचपक्वान्नसुद्धा आहेत, म्हणजे स्वीट्स आहेत. आणि हे अशा प्रकारचं चांगलं भोजन आहे.
वन डे एके दिवशीची गोष्ट आहे. वन डे एके दिवशी काय झालं, द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅक स्मिथ. मंत्र्याने लोहाराला बोलवून घेतले. आय ऑर्डर्ड यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. मी तुला अशी आज्ञा देतो की तू तुझं स्वतःचं घर दुसरीकडे कुठेतरी हलवावंस. दॅन ही कॉल्ड द कारपेंटर. नंतर त्याने सुतारालाही बोलावले. अँड घेव हिम द सेम ऑर्डर. आणि सुताराही तशाच प्रकारे सांगितले की बाबा तुझंही घर तू उद्या हलवायचं आहेस. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, द ब्लॅक स्मिथ वेंट टू द मिनिस्टर. ब्लॅक स्मिथ त्या मंत्र्याकडे गेलेला आहे आणि तो म्हणत आहे, आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमारो. माझं घर मी उद्या हलवित आहे. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याने मंत्र्याला सांगितले. द मिनिस्टर वॉज हॅपी. अशा प्रकारे मंत्री या ठिकाणी आनंदी होता. ही सेड, तो म्हणाला, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तुम्ही खूप दयाळू आहात. यू आर सच अ गुड मॅन. तुम्ही खरंच चांगले माणसं आहात. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. कृपया आजच्या जेवणासाठी तुम्ही थांबावं बरं. दॅन द कारपेंटर केम. नंतर त्या ठिकाणी कारपेंटर म्हणजे सुतार आलेला आहे. केम म्हणजे आला आहे. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमारो. आणि त्याने सुद्धा सांगितलेले की उद्या मी माझे घर हलवित आहे. ही टोल्ड द मिनिस्टर. त्याने मंत्र्याला सांगितले. द मिनिस्टर वॉज ओव्हर जॉईड. आता या मंत्र्याला अत्याधिक आनंद झाला होता. ओ नो, अरे नाही, यू आर टू काइंड. तुम्ही खूप दयाळू आहात. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. कृपया आजच्या जेवणाकरिता तुम्ही थांबावं. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस, स्वीट्स अँड फ्रुट्स. आणि मंत्र्याने आपल्या या शेजाऱ्यांना चवदार असे भोजन खाऊ घातले आहे. त्याचबरोबर स्वीट्स म्हणजे गोडधोड खाऊ घातलेला आहे. पेढे असतील, गुलामजामुन असतील, म्हणजे गोडधोड काय, जिलेबी वगैरे. अँड फ्रुट्स आणि वेगवेगळ्या प्रकारची फळे खाऊ घातलेली आहेत. दॅन ही सेड गुड बाय टू देम. आणि नंतर त्याने त्या दोघांनाही गुड बाय केलेले आहे. द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशीची गोष्ट आहे. वेन द मिनिस्टर वेन टू बेड. जेव्हा मंत्री झोपायला गेला, ही थॉट, त्याने विचार केला, ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. किमान शेवटी मला आता शांतता तरी भेटेल. टुमारो वेन आय गेट अप, जेव्हा मी उद्या झोपेतून उठतो, आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स. मी पक्षांचा मंजूळ असा चिवचिवाट ऐकेन. हाऊ नाईस इट विल बी. आणि तो किती चांगला असेल. बट द नेक्स्ट मॉर्निंग, परंतु दुसऱ्या सकाळी, द मिनिस्टर वोक अप. मंत्री झोपेतून जागा झाला. विथ द साऊंड ऑफ
टोंग टोंग टोंग, टॉक टॉक टॉक, कर 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 अगेन. ही गॉट एनॉयड, तो वैतागून गेला, त्रासून गेला. गॉट एनॉयड म्हणजे वैतागून गेला, त्रासून गेला. ही कॉल्ड हिज सर्वंट्स, त्याने त्याच्या सेवकांना बोलवले. गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज, जा आणि पहा की हा सर्व गोंधळ कोण करीत आहे. आफ्टर सम टाईम, काही वेळानंतर, द सर्वंट्स केम बॅक, सेवक परत आले. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर, आणि मंत्र्यांना सांगण्यासाठी त्यांच्याकडे काही बातम्या होत्या. द कारपेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मोड दिअर हाऊसेस, सुताराने आणि लोहाराने त्यांचे राहण्याचे घर बदलले होते. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड टू द कारपेंटर्स हाऊस, लोहार सुताराच्या घरी राहायला गेला होता. म्हणजे लोहाराने आपले घर सुताराला दिले आणि सुताराने आपले घर लोहाराला दिले, अशा प्रकारचा बदल केला. हाऊस अँड कारपेंटर हॅड मूव्ड टू द ब्लॅकस्मिथ्स हाऊस, आणि सुताराने आपले घर ब्लॅकस्मिथच्या घरामध्ये हलवले होते. द ब्लॅकस्मिथ अँड द कारपेंटर कॅरीड ऑन दिअर वर्क इन दिअर हाऊसेस डे अँड नाईट, लोहाराने आणि सुताराने आपल्या घरी दिवस आणि रात्र काम करत राहिले. गॉट अनॉयड याचा अर्थ त्रासला, वैतागला असा होतो. व्हॉट डू यू सी इन धिस पिक्चर स्टुडंट्स, टेल मी, विद्यार्थ्यांनो सांगा मला या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे. परत तोच मंत्री मिनिस्टर आपल्या हाऊसच्या समोर उभा राहिलेला आहे, त्याला आवाजाचा त्रास होत आहे साऊंड पोल्युशनचा, आणि त्याने आपले दोन्ही हात आपल्या कानावरती ठेवलेले आहेत. सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सूचना की तुम्ही तुमच्या 5वीच्या इंग्रजीचे पान नंबर 55 काढा. आपल्याला आता पान नंबर 55 वरील प्रश्न उत्तरे सोडवायची आहेत. मी तुम्ही पान नंबर 55 काढण्याची वाट पाहत आहे. 5वीच्या इंग्रजीचे पान नंबर 55 काढा. ओपन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 55. आय थिंक यू हॅव ओपनड युअर टेक्स्ट बुक अँड यू हॅव ओपनड पेज नंबर 55. नाऊ लेट अस लर्न, चला आता आपण शिकूयात. क्वेश्चन नंबर 2, प्रश्न दुसरा. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन 1 or 2 वर्ड्स. या प्रश्नांची 1 ते 2 शब्दामध्ये उत्तरे द्या. ए, हू लिव्ड बिटवीन द ब्लॅकस्मिथ
एंड द कारपेंटर। सांगा पाहू उत्तर, प्रश्नाचा अर्थ कळला का तुम्हाला? विचार करा, प्रश्नाचा अर्थ कळला का तुम्हाला? ठीक आहे, मी समजावून सांगतो। हु लिहोड म्हणजे कोण राहिले? बिटवीन। बिटवीन म्हणजे काय? दोघाच्या मध्ये। कोण्या दोघाच्या मध्ये? ब्लॅक स्मिथ अँड द कारपेंटर, म्हणजे लोहाराच्या आणि सुताराच्या मध्ये कोण राहील? या ठिकाणी आपल्याला फक्त एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे। कोण राहिले सांगा बरं? ओके, तुमचं उत्तर बरोबर आहे। मिनिस्टर राहिले, है की नाही? मिनिस्टर म्हणजे मंत्री। क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर बी काय आहे? हु यूज्ड अ बिग हॅमर, मोठा हातोडा कोणी वापरला? WHO, हु म्हणजे कोण, USED, यूज्ड म्हणजे वापरला, BIG, बिग म्हणजे मोठा, याचे WMER, हॅमर, हॅमर म्हणजे हातोडा। मोठा हातोडा कोण वापरतात सांगा? तुम्हाला वापरता येईल काय? नाही, लहान विद्यार्थ्यांना वापरता येणार नाही। तर मोठा हातोडा आयरनीवर घाव घालण्यासाठी कोण वापरतो? ओके, बरोबर आहे तुमचं, ब्लॅक स्मिथ। ब्लॅक स्मिथ म्हणजे बरोबर आहे लोहार। हु यूज्ड अ स्मॉल हॅमर, लहान हातोड्याचा उपयोग कोणी केला? तुम्ही केला का? नाही नाही, बरोबर आहे, नाही। कोणी केला मग? सुताराने केला। क्वेश्चन नंबर डी, डिड द ब्लॅक स्मिथ शिफ्ट हिज हाऊस, लोहाराने त्याचे घर स्थलांतरित केले का? यस ऑर नो, टेल यस ऑर नो, टेल यस। कुठे केले मग? ब्लॅक स्मिथ जाऊन राहिला कारपेंटरच्या घरी, आणि कारपेंटर जाऊन राहिला ब्लॅक स्मिथच्या घरी। परंतु आपल्याला उत्तर हे एका शब्दात द्यायचे आहे, म्हणून याचे उत्तर यस, बाई यस यस असे आहे। त्यानंतर ही प्रश्न आहे, डीड द कारपेंटर शिफ्ट हिज हाऊस, सुताराने त्याचे घर स्थलांतरित केले का? यस केले, बाई यस हे त्याचे उत्तर आहे। यफ वॉज द मिनिस्टर हॅपी ॲट द इंड? नो, ही वॉज आणि हॅपी, परंतु फक्त यनो नो असं उत्तर द्यायचं आहे। क्वेश्चन नंबर थ्री, प्रश्न तिसरा, लिसन केअरफुली अँड आन्सर द रिडल, काळजीपूर्वक ऐका आणि कोड्याचे उत्तर द्या। पॉट्स अँड पॅन्स अँड स्पून्स अँड लॅडल्स, आय नीड अ स्टोव अँड समटाईम्स अँड ओव्हन, कटिंग स्लायसिंग स्टीमिंग फ्राईंग, व्हेन आय वर्क युअर माउथ बिगिन्स टू वॉटर, हु ॲम आय? प्लीज ट्राय टू आन्सर। लक्षपूर्वक ऐका आणि कोड्याचे उत्तर द्या। आय यूज नेडल्स अँड थ्रेड्स अँड सीजर्स,
and buttons and all sorts of cloth. I take measurements and then stitch garments. Who am I? अशा प्रकारचा व्यवसाय कोण करतो? क्वेश्चन नंबर 4, प्रश्न चौथा. लिसन टू ईच साउंड वर्ड्स एंड से व्हाट मेक्स दैट साउंड. बीफ बीफ, ड्रिप ड्रिप, टिक टॉक, डिंग डोंग, स्विश स्विश, टॉक टॉक, प्लर्व प्लर्व, ट्रिंग ट्रिंग, पीटर पैटर, टिंग टिंग, क्रंच क्रंच, झुम झुम, क्लैप क्लैप, नॉक नॉक. क्वेश्चन नंबर 5, प्रश्न पांचवा. मैच द 3 कॉलम्स एंड रीराइट द टेबल गिवन बिलो. खालील 3 रेकाने जुळवा आणि खाली दिलेला तक्ता परत लिहा. ऑक्युपेशन व्यवसाय. टीचर. चाक बोर्ड, डस्टर पेन, कंप्यूटर. राइट रीड अलाउड, एक्सप्लेन शो, आस्क क्वेश्चंस, टेस्ट एग्जामाइन, करेक्ट हेल्प इनकरेज. कुक स्वयंपाकी. पॉट्स पैन्स, स्टोव कुकर, नाइफ, स्पून्स ग्राइंडर मिक्सर. वॉश क्लीन कट, बॉइल फ्राई, स्टीम बेक, रोस्ट स्टिर, मिक्स स्लाइस. टेलर शिंपी. सीजर्स टेप मेजर्स, थ्रेड नीडल सिविंग मशीन. सीव मेजर कट, स्टिच ड्राफ्ट, डिजाइन फोल्ड, हेम ट्रिम, डेकोरेट. आर्टिस्ट कलाकार. पेंट्स पेंट ब्रशेस, क्रेयॉन्स पेपर, कैनवस पेंसिल्स. ड्रॉ पेंट स्केच
color shade. Mechanic. Screwdriver, drill, spanner, nuts, bolts, screws, hammer, wires. Repair, join, fix, turn, screw, connect, bend, check. Question number 6. Prashna Sahwa. Read the following sentences aloud with proper intonation. Using your mother tongue, name the occasions, situations when you will use this sentences. खालील वाक्य आवाजात योग्य ते चढ उतार करून वाचा. ही वाक्ये तुम्ही कोणत्या प्रसंगी वापराल ते तुमच्या मातृभाषेत सांगा. माय डियर स्टूडेंट्स, हियर इज वन बारकोड इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या पुस्तकामध्ये तिथे एक बारकोड छापलेला आहे. प्लीज स्कॅन दिस बारकोड विथ दीक्षा ॲप. यू विल गेट मच मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस लेसन अँड एक्स्ट्रा करिक्युलरम ॲक्टिव्हिटीज. देअर आर मच मोर एज्युकेशनल गेम्स ऑल्सो. प्लीज try this. I must do something about it. That's very kind of you. Please stay for lunch. How nice it will be. आजच्या तासामध्ये आपण पान नंबर 55 भाग शिकलेला आहे. हे प्रिय लाडक्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, माय डियर लिटल ब्रदर्स अँड सिस्टर, माझ्या लहान बहीण आणि भावांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, यू कॅन आस्क युअर questions, you can write your questions in my WhatsApp comment box. I will answer your every questions. You can also ask your questions by phone call also. You can call me and I will answer your questions on phone calling also. You can also write in WhatsApp comment box also. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आपले प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेचा उपयोग करून विचारू शकता. त्यामुळे आपण इंग्रजी ही मराठीचा आधार घेत शिकायची आहे. आपली मातृभाषा मराठी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतात, परंतु इंग्रजीमधून आपल्याला प्रश्न विचारता येत नाहीत, म्हणून आपण सरांना प्रश्न विचारित नाही. तरी पण ही अडचण नाही, आपण आपले प्रश्न मराठीतून विचारा, तुम्हाला त्याविषयी सखोल मार्गदर्शन केलं जाईल. तरी
विद्यार्थ्यांना अशी सूचना आहे, या पानावरला जे होमवर्क आहे हे होमवर्क तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये सोडवायचं आहे. त्याचबरोबर वरील पाठ जो आहे तो संपूर्ण पाठ जशास तसा एक्झरसाईजच्या वहीमध्ये स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. पाठ लिहित असताना किंवा लेसन वाचित असताना जे जे शब्द तुम्हाला अवघड वाटतील, डिफिकल्ट वर्ड्स वाटतील, त्या शब्दांसाठी वेगळे रजिस्टर करा. त्या रजिस्टरवर ते शब्द तुम्ही लिहा आणि फोन करून मला त्या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय होतो सर, अशा प्रकारे विचारू शकता. किंवा आपला जो शाळेचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही अवघड शब्दांचा अर्थ मला विचारू शकता. मी त्याचे उत्तर त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकतो. ओके डियर स्टुडंट्स, आय एम व्हेरी व्हेरी हॅपी ऑन यू दॅट यू लिसन्ड माय लेसन केअरफुली. पालकांना अशी सूचना आहे की आपला विद्यार्थी दीदी किंवा दादा हा व्हिडिओ पाहत असताना आपण पालकांनी शिक्षकाची भूमिका बजावत. आता तुमचे विद्यार्थी कोरोना काळात आमच्याजवळ नाहीत, परंतु आम्ही मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु आईवडिलांनी हा अभ्यासाचा एक तास जर आपल्या विद्यार्थ्यासोबत पालकांनी आपल्या लेकरासोबत आजी आजोबांनी किंवा आईवडिलांनी जर घालविला तर आपल्या विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारे शिकण्यास तुमची मदत होऊ शकते. त्यामुळे आपण त्याला मदत करा. आपली ही मोहीम आहे कोरोना काळातली की कोणताही विद्यार्थी अज्ञानाच्या अंधारात राहिला नाही पाहिजे. आणि आपण दररोज अशा प्रकारे ऑनलाईन शिकवणी, प्रश्नोत्तरे, चर्चा वाटल्यास झूम मीटिंगचे आयोजन करून त्यामध्ये पालकही सामील होऊ शकतात. आई वडील, विद्यार्थी, एकाच वेळेस अनेक विद्यार्थी, 60 विद्यार्थी, त्यांचे पालक, झूम मीटिंगमध्ये आपण अशा कार्यक्रमाचे आयोजन करू शकतो की घर बसल्या शिक्षकासोबत आपण संवाद साधू शकतो. आणि हे हल्लीच्या अलीकडच्या काळामध्ये आलेले छान असे तंत्रज्ञान आहे, त्यामुळे विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तरी या प्रयत्नाला पालकांनी विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. सो गुड नाईट, सी यू नेक्स्ट डे. व्हेरी व्हेरी गुड नाईट, स्टडी वेल, बी वेल. ओके, गुड नाईट.